तुला 3 महिन्यात राजीनामा द्यायचा. माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा. आणि म्हणलं मी काय करायचं, तू जायचं तिकडं आमदार व्हायचं. शरदराव तुम्ही मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला आता सुधाकर नाईक नाही झेपत नाही, तुम्हीच गेलं पाहिजे. साहेब पुन्हा आले, साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते. मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही, लोक जोड्यानेच मारतील सारखं काय हे खो खो आहे का. आपण संधी दिली, मी आत्ता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणला साहेब, आता काय कपाळाला हनावं. मित्रांनो आता काल हे सगळं होत असताना मला आठवतं आहे अनेक निवडणुका मी लढल्यात, त्याच्यामध्ये 91 तुम्ही मला खासदार केलं. मला पी व्ही नरसिंहरावांनी सांगितलं अजित तुला 3 महिन्यात राजीनामा द्यायचा. माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा. आणि म्हणलं मी काय करायचं, तू जायचं तिकडं आमदार व्हायचं. म्हणलं ठीक आहे, पंतप्रधानांनी सांगितलं आहे, काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं, जी हुजूर आपका आदेश श्री सावंत्या. आणि आम्ही आपला दिला राजीनामा, पुन्हा आपलं इकडं आलो, आमदार झालो. माझ्या जागी पवारसाहेब उभे राहिले, साहेब संरक्षण मंत्री झाले, त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, ते झाले 92-93 मध्ये. ते झाल्यावर पी व्ही नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला आता सुधाकर नाईक नाही झेपत नाही, तुम्हीच गेलं पाहिजे. साहेब पुन्हा आले, साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल, कारण ती जागा खाली करावी लागती. राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते. मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही, लोक जोड्यानेच मारतील सारखं काय हे खो खो आहे का. यांनी त्याला खो द्यायचा, त्यांनी त्याला खो द्यायचा. आपण उभं राहणार नाही, मी आपला आमदार बरा आहे, मला काही खासदार व्हायचं नाही. मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो, म्हणलं काढतो मी बापूसाहेब तिटे, मदन बापनाथ, वल्लभशेठ बेनके, दिलीप वळसे पाटील, आम्ही डेक्कननी जायचो. त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता 8-8 तास लागायचे चोकअप व्हायचा. आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबाची सीट जवळ आली होती, जवळ बसलो होतो. बापूसाहेबी स्किल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि बापूसाहेबांना म्हणलो बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली, तुम्ही राहता का खासदार केलो. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, मी खासदार केला हा म्हणलं राह ना, ते सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील उभा, सगळा प्रचार तू करायचा, सगळं तू करायचा. म्हणलं हा करतो. म्हणलं बघा बदलायचं नाही, नाही म्हणलं नाही बदलत. म्हणलं मी बाबा साहेबांना बोलणार आहे रात्री, साहेब तिकडं आहेत. ते म्हणले बोल. साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिथे अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे, ते खासदार केला उभं राहायला तयार झाले, आपण त्यांना उभं करू. आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो, जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो, आणि निवडून आणू. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं. तुमच्या गावामध्ये सदाशिवराव थिटे त्यांना पण पंचायत समितीचा सभापती, मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली. मी आत्ता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणला साहेब, आता काय कपाळाला हनावं. बाकीच्यांना एवढ्याला कळलं ना, आमच्या सदाला कळलं नाही. पण म्हणलं ठीक आहे, आत्ता सुरेशनेच फोन लावून दिला होता मला, आता म्हणतो मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता. ठीक आहे, आता त्याच्याच गावात येऊन त्याला खोट्यात कुठं पाडतात यार, पण काहीतरी काम असेल हरकत नाही. परवा पण मला ते भेटलेले होते. मित्रांनो भावनिक होऊ नका, मी काही चुकीचं केलं नाही,